चार वाजताची जी आपली छोटीशी भूक असते ना त्यासाठी त्यास आज आपण मॅगीची रेसिपी बनवणार आहोत यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक ते दोन बारीक कांदे तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता जर तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा घेऊ शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता फक्त तुमचा रिप्लाय तुम्ही नोंदवू शकता डिसलाईक किंवा लाईक त्याच्यानंतर इथे आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला तुम्ही इथे तुमच्या इच्छेनुसार स्लाईस स्लाईस करूनसुद्धा चिरवू शकता ज्याप्रमाणे आपण सँडविचमध्ये खाण्यासाठी यूज करतो त्याप्रमाणे तुम्ही हे कांदा आणि टोमॅटोचे स्लाईससुद्धा चिरवू शकता आता हा आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून यामधला टोमॅटो नरम झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण तिखटपणा येण्यासाठी यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून तीन ते चार आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहे जेणेकरून या कढीपत्त्याची जी चव असते जो सुगंध असतो तो आपल्या रेसिपीला येईल तुम्ही ही कडीपत्त्याची पानं चुरून घातली तरीही चालतील छान असा अगदी स्वाद येतो त्याचा आणि सुगंधसुद्धा खूप छान असतो आपल्या रेसिपीला सो अशा प्रकारे आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली इथे तुम्ही पुदिनासुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर फक्त कोथिंबीर घातली तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये एक ते दीड मिनिटासाठी छान असं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल आता याच्यानंतर इथे आपल्याला एक दहा रुपयाची मॅगी घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर तुम्ही मॅगीचं प्रमाण वाढवू शकता वीस ते तीस रुपयाची सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपल्याला एक ते दीड वाटी फक्त पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं एक वाटीसुद्धा तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल पण हे पाण्याचं प्रमाण तुमच्या मॅगीवरती डिपेंड राहणार रा आहे जर तुम्ही मॅगी जास्त घेतली असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता सो अशा प्रकारे आता आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे आणि जे आपण इन रेस्टिंग जे मसाले यामध्ये यूज करणार आहोत ते आपल्याला सुरुवातीला घालायचे नाहीत सुरुवातीला फक्त आपल्याला मॅगी या पाण्यामध्ये नरम करून घ्यायची आहे जेणेकरून ते मसाले जे आपण घालणार आहोत ते मॅगी पूर्णपणे शोषून घेईल सो अशा प्रकारे ही मॅगी यामध्ये पूर्णपणे सुट्टी करून घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा तिला थोडी नरम होऊन द्यायची आणि त्याच्यानंतरच हे जे मॅगीचे नूडल्स आहेत ते आपल्याला असे खुल्ले करून घ्यायचे आहेत ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा चार बसाची जी छोटीशी भूक लागते आपल्याला त्या सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता इतकी इंटरेस्टिंग रेसिपी होते त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा पांढरे तिळ घालायचे आहेत इथे तुम्ही तिळाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता जर तुम्हाला जास्त तीळ आवडत असतील तर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट जे आपल्या घरात सहज अवेलेबल असतं ते घालायचं आहे त्याच्यानंतर मॅगी मसाला घ्यायचा आहे इथे तुम्हाला हे पॅकेट वेगळं दिसत असेल कारण ही मॅगी वेगळ्या ब्रँडची मी घेतलेली आहे तुमच्या भागात जी मॅगी अवेलेबल होते तुम्ही ती घेऊ शकता ब्रँड यामध्ये महत्त्वाचा नाही त्याच्यानंतर एक चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे जर तुमचा लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही दोन चमचे घालवू शकता आणि डार्क असेल तर एक चमचा घालवू शकता अशा प्रकारे आता आपले हे मसाले घालून झालेले आहेत त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मसाले घातलेले आहेत ते मॅगी आणि आपल्या भाज्यांना लागले जातील सो अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवूनसुद्धा शिजवू शकता पण त्याची चव थो थोडी वेगळी लागते सो अशा प्रकारे तुम्ही ही मॅगी उघडी शिजवायची आहे जेणेकरून छान चव लागेल तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे आता ही मॅगी उकळायला लागलेली आहे दिसायलाही खूप छान दिसते आणि चवही छान लागते त्याच्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचं आहे इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवा कारण आपण यामध्ये सोया सॉससुद्धा घातलेला आहे सो सोया सॉसमध्ये मीठ असतं परत मॅगीचा जो मसाला घातलेला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असतं सो मीठाच घालताना तुम्ही जरा प्रमाण लक्षात ठेवा त्याच्यानंतर अर्ध चमचा आपल्याला इथं रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत जर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स अवेलेबल नसतील लाल मिरच्या घरात अवेलेबल असतील तर त्या तुम्ही मिक्सरवरती कुटून घेऊ शकता आणि अशा प्रकारे त्याचे रेड चिली फ्लेक्स तयार करू शकता आता मॅगीचं पाणी पूर्णपणे आटायला लागलेलं ला आहे थोडंसंच यामध्ये शिल्लक आहे अशा प्रकारे ते मॅगी हलवून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी प्लेन करून ठेवायची त्याच्यानंतर इथे आपण हा चीजचा स्लाईस घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही चीजचं प्रमाण वाढवू शकता आणि जर तुम्हाला चीज आवडतच नसेल काही नाही आवडत एलर्जी वगैरे असते सो तेव्हा तुम्ही हे चीज स्किप केलं तरीही चालेल अशा प्रकारे चीजचे स्लाईस घालून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अर्धा मिनिटासाठी जेणेकरून जे आपण चीज घातलेलं आहे ते छान असं वितळलं जाईल ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता आता हे सगळं चीज वितळलेलं आहे ते सगळ्या मॅगीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही अशी तुम्ही एका बाऊलमध्ये सर्व करू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा